राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर नेमण्यात आलेल्या सागर रक्षकांना गेल्या 6 महिन्यांपासून पगाराची फुटकी कवडीही मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्यासह त्यांची कुटुंबही अडचणीत आली आहेत. देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी नौसेनेबरोबरच तटरक्षक दल, कस्टम तसंच सागरी पोलीस ठाणी तैनात आहेत. ह्या सर्वांची रात्रंदिवस गस्त सुरू असते. मात्र 26/11 मुंबईवरील हल्ल्यानंतर ही सुरक्षा अधिक सक्षम करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. ही जबाबदारी मत्स्य व्यवसाय विभागावर सोपवण्यात आली. ह्या विभागानं राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर संवेदनशील 291 लँडिंग पॉईंटवर सुरक्षा रक्षक तैनातही केले. परंतु मागील 6 महिन्यांपासून या सुरक्षा रक्षकांना पगारच मिळालेला नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय. मी इथे 2 वर्ष झाली, मला इथे मी काम करतो 2 वर्ष झाली. पहिला मला वेळेवर पगार मिळायचा, आता काय झालंय 6 महिन्याचा पगार अडकलेला आहे, त्यामुळे आम्ही डबल ड्युटी करतो. घरचे म्हणजे घर कसा चालवायचा हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. पोरंबालं ज्यांचे लग्न झालेले त्यांची पोरंबालं काय शाळेची फी वगैरे कशी भरणार, परत येणार जाण्याचा प्रवासाचा खर्च, कुठून आणायचे एवढे पैसे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर 261 सुरक्षा रक्षक आणि 20 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे तब्बल 3,47,00,000 रुपये वेतनापोटी थकीत आहेत. रायगड जिल्ह्यातील 20 लँडिंग पॉईंट्सवर 68 सागर रक्षक आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यांचं 67,25,000 रुपये येणं बाकी आहे. सध्या 13,00,000 रुपये उपलब्ध झाले असले तरी त्यातून जेमतेम 1 महिन्याचा पगार भागवता येईल. उर्वरित पगाराचं काय हा प्रश्न कायमच आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 20 लँडिंग सेंटर जे आहेत त्या ठिकाणी सागरी सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत आणि टोटल 20 लँडिंग सेंटरवर रायगड जिल्ह्यामध्ये 68 सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. यांचे ऑगस्टपासून डिसेंबर अखेरपर्यंत साधारणतः 67,00,000 पगाराचं देणं आहे. त्यासाठी शासनाकडे मागणी केलेली आहे. पैकी 67,00,000 13,00,000 ऑगस्टचं जे पेमेंट आहे त्याची निधी प्राप्त आहे आणि तो पगार त्यांचा लवकरच होईल. देशाच्या सुरक्षेसारख्या अत्यंत महत्वाच्या विषयावर शासन पातळीवर इतकी उदासीनता आणि हलगर्जी असेल तर सामान्य माणसानं कुणाच्या तोंडाकडे पाहायचं हा प्रश्नच आहे. प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.